त्या लोकांनीच तुम्हाला बाहेर टाकून दिलं. आणि भाजपनी जी फसवणूक मागच्या 10 वर्षात केली आपली, त्यांना आता माफी नाही. कारण का महागाई वाढली, शेतकऱ्यांना भाव नाही, दुधाला दर नाही, परत जर त्यांना मदत केली तर आपण आपल्याच पायावर सुराट मारून घेतो. आरक्षणासाठी पण चळवळ चालू आहे, पण गाव बंदी फक्त भाजपची झाली पाहिजे. कारण का त्यांनी आपल्याला फसवलं. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गावबंदी करून फायदा त्यांनाच होतो भाजपला, म्हणून त्याच्यातून काही साध्य होत नाही. आपण सगळे एका माळ्यातले मणी आहोत आणि आम्ही आरक्षणाचं समर्थनच करतो. पण ज्या लोकांना खरंच विरोध करायला पाहिजे तो होताना दिसत नाही आहे. ते देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल किंवा स्वयं नरेंद्र मोदीजी जे संसदेत म्हणाले की आरक्षण रद्द झालं पाहिजे, म्हणून विरोध त्यांचा झाला पाहिजे. रांजणी गावातले जे काही प्रश्न असतील ते नक्की सोडवण्यास मी समर्थपणे काम करीन. कारण का मी कामच करते, दुसरं मला टक्केवारी आणि सत्तेशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून मी आपण मला लवकरात लवकर तुमची काही कामं असतील ती सांगा आणि मी ते करीन एवढं मी तुम्हाला शकते. पहिलं आमचं सरकार सत्तेवर आलेली शेतकऱ्याचा उतारापणा, दुसरी गोष्ट शेतकऱ्याला 12 तास दिवसाला आणि तिसरी गोष्ट शेतकऱ्याचं पूर्ण लाईट बिल माफ करतो. ह्या जोरावर सर्व लोकांनी त्यांच्या बळी पडून मतं टाकली आणि त्यांचं राज्यातून देशात बी सरकार आत बस. परंतु एकही काम त्यांनी केलं नाही. आरक्षणाचा मुद्दा लांबच राहिला, त्यांनी उलट जातीवादात भांडणं राहत. मग त्यांचं पुतळा जाळायला पाहिजे. काँग्रेसचा विरोध करून काय उपयोग? आणि देवेंद्र तो फडणवीस नाहीये, देवेंद्र फसवणीस आहे. फसवलंय आपल्याला येणार नाही. आपले तुमचे जे 3 मुद्दे एक करा, 2 तासात हे मिळत, आपल्याला 4 तास मिळायला पाहिजे. लाईट बिल माफ झाले पाहिजे, कर्ज माफ झाले पाहिजे. हे सगळे तळागाळातले शेतकऱ्यांचे आणि तिकडे पलीकडे मिळत आहे. आपल्यालाच आपल्यावरच आणली आहे का माहितीये? कारण का आपला खासदार सक्षमपणे मांडू शकत नाही. तुम्ही आणि मी काम करते. मी काय म्हणाली, काम करणं माझं पिंड आहे, दुसरं मला काय माहित नाही. माझ्या मतदारसंघात मला 3 निवडून दिलंय कामावरच. दुसरं मी टक्केवारी सत्तेशी काय घेणं देणं नाही, म्हणून तो विश्वास ठेवा की मी काम करते. आता मी म्हणाली समर्थन आहे. SIT जी झाली त्याचा आम्ही, ती रद्द झाली पाहिजे. आम्ही जेव्हा BJP लोकांनी नाटक केलं 1 दिवसाचं अधिवेशन आणि स्पीकरनी आमचा माईकच बंद केला, म्हणजे कसं गाजर देतात, कसं खोटं आणि वेड्यात काढतात आपल्यालाही दिसून, म्हणून विरोध त्यांचा झाला पाहिजे. त्यांचा आमचा विरोध करून त्यांना उघडकीस कोण पाडणार मग? ओके, नाही नाही जमत.